घराघरात त्रिकोण असतातच ते कधी समभुज बनतात कधी समद्विभुज बनतात तर कधी काटकोन त्रिकोण बनतात काटकोण त्रिकोणाचा कोण आणखीन वाढवण्याचा प्रयत्न केला तर कर्ण म्हणजे नातं तुटू शकतं परक्या घरातील मुलगी आपल्या घरी येते तेव्हा एक प्रकारे मूळ कुटुंबाला दिलेला तो नवा जोड असतो या नव्या जोडाकडून नात्यातील सर्वांच्याच अपेक्षा असतात त्यातून ताणतणाव निर्माण होतो घरातील प्रत्येक सदस्याच्या वेगवेगळ्या भूमिकेमुळे हा तणाव वाढत जातो आणि मग नात्याची वीण उसवते याची जाणीव डॉक्टर विवेक बेळे यांनी काटकोण त्रिकोण या नाटकातून वेगळ्या शैलीत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा कोल्हापुरात सुरू असलेल्या राज्य नाट्य स्पर्धेत संघानं प्रणव देशपांडे यांच्या दिग्दर्शनाखाली काटकोण त्रिकोण हे नाटक शुक्रवारी सादर केलं पडदा उघडला आणि नेपथ्य आणि प्रकाश योजनेसाठी प्रेक्षकांकडून टाळ्या मिळाल्या नेपथ्याची जबाबदारी सुधीर मुंज आणि स्वप्नील कोगेकर यांनी तर प्रकाश योजनेची जबाबदारी रोशन कुंभार आणि राकेश करमळकर यांनी सांभाळली यापूर्वी सुदर्शन रंगमंचावर डॉ मोहन आगाशे केतकी थत्ते आणि संदेश कुलकर्णी अशा कलाकारांनी या नाटकाचा प्रयोग उत्तम केला होता पण प्रेक्षकांना नेपथ्यात कमतरता जाणवली होती या पार्श्वभूमीवर आजऱ्याच्या संघानं राज्यनाट्य स्पर्धेत नेपथ्याला टाळी घेणं हे विशेषच डॉक्टर सदानंद ठाकूर यांनी आबा आणि इन्स्पेक्टर बापट या भूमिका उत्तमरित्या साकारल्या कौटुंबिक प्रश्नाची भौमितिक स्वरूपात गणिती मांडणी करणं आणि अल्टर पात्राच्या स्वरूपात रंगमंचावर आणणं हे डॉक्टर बेळ यांच्या नाट्यमांडणीचं वैशिष्ट्य आहे ठाकूर यांनी या दोन्ही भूमिका उत्तमरित्या पेल्याच शिवाय मंदार बापट वृषाली केळकर यांनीही आपल्या परीनं त्यांना चांगली साथ दिली काही प्रसंग अधिक परिणामकारक होण्यासाठी पार्श्वसंगीताचा उपयोग करता येणं शक्य होतं एकूणच काटकोण त्रिकोण लक्षणीय झाला सोमवारी अठ्ठावीस मार्चला अकरा वाजता अभिरुची संस्थेचं परफेक्ट मिसमॅच हे नाटक होणार असून त्याची तिकीट विक्री अठ्ठावीस मार्चला सकाळी नऊ वाजता तर त्याच दिवशी सायंकाळी सात वाजता नेटवर्क ट्वेंटी फोर बाय सेवन हे नाटक होणार असून त्याची तिकीट विक्री संध्याकाळी चार वाजता नाट्यगृहावर होणार आहे